शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व माझ्या माता भगिनी, आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला लाखो हजारोच्या संख्येने उपस्थित झालात। मी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार कर या ठिकाणी मानतो आणि साहेबांना एकच विनंती करतो की साहेब, मी तू काय जास्त बोलत नाही पण महिला बचत गटांच्या महिलांचा राज्यभर एवढा प्रश्न आहे की त्या कर्ज काढतात आणि कर्ज काढल्यानंतर माणसांपेक्षा देखील प्रामाणिकपणे कर्ज भरण्याचं काम ह्या महिला करत असतात आणि म्हणून त्यांना जे काही कर्ज वाटप होतं त्याचा व्याजदर हा 60% आहे आणि जसं आपण शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज देतो तशा प्रकारे जर त्यांना अल्पदरामध्ये जर कर्ज आपण देऊ शकलो तर निश्चितपणे ह्या महिला चांगल्या प्रकारचं काम करू शकतील। आपण त्यांचा उत्साह टाळ्यावरून समजू शकता की त्यांच्या ही मनातली काळजातली ही मागणी आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। दुसरं मला आपल्याला त्या संदर्भात मागणी करायची आहे की प्रत्येक गावामध्ये 300 400 500 1,000 महिला एकत्र येतात, आपला उद्योग व्यवसाय करतात, गट स्थापन करतात, परंतु त्यांना आपलं कामकाज करण्याकरता गावागावामध्ये बचत भवनाची व्यवस्था नाही आणि आम्ही कुठेही फिरलो की त्या सांगतात की आम्हाला बचत भवनाची व्यवस्था करून द्या। मी माझ्या क्षेत्रामध्ये करत आहे पण आपण महाराष्ट्रभर जर हा निर्णय या ठिकाणी घेतला तर निश्चितपणे या महिलांना गाव पातळीवर बचत भवन आणि त्यांना त्यांचा व्यवसाय करता उपलब्ध असे दुकान गाळे मॉल जसं आम्ही खासदार साहेबांच्या प्रयत्नातून बुलढाण्यामध्ये करत आहोत अशा प्रकारचं जर महाराष्ट्रभर झालं तर ह्या महिला सक्षमपणे आपला परिवार त्या ठिकाणी सांगू शकतात। मंत्री महोदय, आपण आज लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देत आहोत पण अपंग जे लाभार्थी आहेत, एखाद्या अपंगाचा पगार चालू असला आणि त्याचा मुलगा जर 26 वर्षाचा झाला तर त्या अपंगाचा पगार बंद होऊन जातो आणि मग आयुष्यभर त्या अपंगाला ठोकरा खावं लागतात। ही जर अट शिथिल केली आणि जो खरोखर अपंग आहे त्याला मरेपर्यंत तो पगार मिळावा, ती मदत मिळावी अशा प्रकारचा कायदा करणं या ठिकाणी आपलं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की श्रावणबाळ निराधार या सगळ्या योजनांमध्ये 21,000 उत्पन्नाची अट आहे, त्या 21,000 उत्पन्नाची अट आपण जर 51,000 केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांपर्यंत आपल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो। एवढंच या ठिकाणी सांगतो। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम आपला होत आहे, जिल्हा प्रशासनानेही चांगली मेहनत त्या ठिकाणी केली, आमच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमाचा कवच कुंडल म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला उभे राहिले, सगळ्यांनी अतिशय ताकदीने हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सदैव प्रेम आपल्या बुलढाणा जिल्ह्यावर आहे। मी अधिकचा वेळ घेत नाही कारण त्यांना भेटल्यानंतर ते प्रत्येक गोष्ट मान्य करतात म्हणून मी काही या ठिकाणी मागणी करत नाही। मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, मंत्री महोदयाचे आभार मानतो, माझे 2 शब्द संपतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।